मी अक्षय आपल्याकडे सगळं काही ह्या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज मी आलोय खुलताबाद म्हणजे भद्रा मारुती येथे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। भद्र मारुती मंदिर हे खुलताबाद प्राचीन मूळ नाव भद्रावती येथील हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे। हे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद महाराष्ट्र येथे स्थित आहे। हे मंदिर वेरूळ लेण्यापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। हे स्थान हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। येथील मारुती नवसाला पावणारा असून हे अत्यंत जागृत असे स्थान आहे। येथील मूर्ती शयनावस्थेत आहे। शयनावस्थेत असलेल्या हनुमानाची अजून 2 ठिकाणे आहेत, ती म्हणजे प्रयागराज येथील मंदिर व आणि तिसरे मध्य प्रदेशातील जाम सवाली येथे आहे। भद्रा मारुती मंदिर हे औरंगाबाद जवळील पर्यटकांचे एक आकर्षण मानले जाते। हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी आणि रामनवमी अशा शुभ प्रसंगी येथे लोक लाखोंच्या संख्येने जमा होतात। श्रावण महिन्यात शंकराच्या पूजेला महत्त्व असते। हनुमान ही महादेवाचे रूप असल्याने शनिवारी शिवभक्त भद्र मारुतीच्या दर्शनाला येतात। भद्रावती येथे भद्रसेन नावाचा एक थोर राजा होता। हा रामाचा उत्कट भक्त होता आणि त्याच्या स्तुतीमध्ये गाणी गात असे। एके दिवशी हनुमानजी आकाशातून जात असताना त्यांना ही गाणी ऐकू आली। रामाच्या स्तुतीमध्ये गायली जाणारी ही भक्तिगीते ऐकत त्या ठिकाणी उतरले। ते मंत्रमुग्ध झाले आणि हनुमानाने एक भव्य योग मुद्रा धारण केली। त्याला भाव समाधी असे म्हणतात। भाव समाधी ही योगिक मुद्रा आहे। राजा भद्रसेनाने गाणे संपविले तेव्हा प्रत्यक्ष हनुमानाची मूर्ती पाहून आश्चर्यचकित झाला। त्याने नमस्कार हनुमानाला तेथे कायमचे वास्तव्य करून आपल्या आणि भगवान राम भक्तांना आशीर्वाद देण्याची विनंती केली। अशा रीतीने हनुमान भद्र म्हणजे शांत मुद्रेत तेथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी कायमचा थांबला आहे। अशी ही भद्र मारुतीची कथा आहे। संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।